सेंटीमीटरची ओळख भाग दोन इंट्रोडक्शन टू सेंटीमीटर पार्ट टू आज आपण जाणून घेणार आहोत की फूटपट्टी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि वेगवेगळ्या वस्तूंचे माप घेण्यासाठी वेगवेगळ्या फूटपट्टीचा उपयोग केला जातो नमस्कार काका नमस्कार वंदना बाबा आम्हाला तुमच्याकडून थोडी माहिती हवी आहे बोला काय माहिती हवी आहे तुम्हाला काल आम्ही आमच्या बावल्यांची उंची मोजत होतो लांबी मोजण्यासाठी आम्ही सेंटीमीटरचा उपयोग केला पण आमच्याकडे जी फुटपट्टी होती ती केवळ पंधरा पेक्षा जास्त लांबी मोजायची असेल तर ती कशी मोजणार पंधरा सेंटीमीटर पेक्षा मोठी फुटपट्टी असते का हो असते ना आणि माझ्याकडे सुद्धा आहे तुम्ही तुमच्या खोलीत जा मी तिथेच घेऊन येतो फुटपट्टीने तुमची खेळणी मोजूया बघा माझ्याकडे तीन फुटपट्ट्या आहेत अशी फुटपट्टी तर आमच्याकडे पण आहे हो आणि याच फुटपट्टीने काल आम्ही आमच्या भावल्या मोजल्या होत्या हम्म ह्या फुटपट्टीने जास्तीत जास्त पंधरा सेंटीमीटर लांबीच्या वस्तू मोजता येऊ शकतात ही फुटपट्टी बघा आणि सांगा की ह्या फुटपट्टीने तुम्ही किती लांबीची वस्तू मोजू शकता बाबा ही 30 सेंटीमीटर पर्यंत चिन्हांकित करते याचा अर्थ असा की ही 30 सेंटीमीटर लांबीच्या वस्तूंचे से मोजमाप करू शकते अगदी बरोबर चल ना आपण आपली खेळणी मोजूया मी माझ्या खेळण्यातल्या जिराफची लांबी मोजते आता ह्याची लांबी किती आहे ते बघूया तुझा जिराफ तर पंचवीस सेंटीमीटर लांबीचा आहे आता मी माझ्या अस्वलाची लांबी मोजते आता बघूया ह्याची लांबी किती आहे ते तुझा अस्वल तर वीस सेंटीमीटर लांबीचा आहे तुम्ही सांगू शकता का की अस्वल जिराफपेक्षा किती लहान आहे हो काका आम्ही का, जिराफच्या लांबीतून अस्वलाची लांबी वजा करणार आहोत जिराफची लांबी आहे पंचवीस सेंटीमीटर आणि अस्वलाची लांबी वीस सेंटीमीटर आहे पंचवीस सेंटीमीटर मधून वीस सेंटीमीटर वजा केले तर पाच सेंटीमीटर वाचतील याचा अर्थ जिराफ अस्वलापेक्षा पाच सेंटीमीटर जास्त मोठा आहे तुम्ही अगदी बरोबर सांगितलं पण बाबा जर आम्हाला तीस सेंटीमीटर पेक्षाही जास्त लांबी मोजायची असेल तर ती कशी मोजणार त्यासाठी आपण ह्या फुटपट्टीचा वापर करूया पण काका ही फुटपट्टी तर खूपच लहान आहे नाही ही, ही फुटपट्टी खूप लांब आहे इतकी लांब की तुमच्या दोघींची लांबी देखील मोजली जाऊ शकते आमची लांबी या फुटपट्टीने कशी या फुटपट्टीचा उपयोग करण्यासाठी याच्या बाहेर लावलेलं हे हँडल आपल्याला खेचावं लागतं हे हँडल खेचल्यामुळे स्केल बाहेर येते आणि मग फुटपट्टीने आपण लांबी मोजू शकतो समजलं काका मग आमची उंची सांगा ना नक्की तुम्ही दोघी भिंतीजवळ जवळ उभ्या राहा नेहा तुझी उंची आहे एकशे अडतीस सेंटीमीटर आणि वंदना तुझी उंची आहे एकशे चाळीस सेंटीमीटर हे तर खूपच छान आहे ह्यामुळे खूप लांबीच्या वस्तू आपण मोजू शकतो आम्ही ही फुटपट्टी घेऊन जाऊ शकतो का हिच्या साहाय्याने आम्ही अजून काही गोष्टींची लांबी मोजणार आहोत हो चालेल तुम्ही ही फुटपट्टी तुमच्याकडे ठेवू शकता आज आपण तीन प्रकारच्या फुटपट्ट्या पाहिल्या ज्यांचा उपयोग लांबी मोजण्यासाठी केला जातो आणि वस्तूंच्या लांबीनुसार त्यांची मोजणी करण्यासाठी वेगवेगळ्या फुटपट्टीचा उपयोग केला जातो